भारत आणि अमेरिका महासत्तेच्या स्पर्धेत भारतानं मोठी प्रगती केली आहे. आज घडीला भारताच्या गोष्टी अमेरिकेच्या तोडीस तोड आहेत. फक्त वर्तमानातच नाही तर इतिहासातही भारताचा अमेरिकेशी मजबूत संबंध राहिलाय. तो इतका की दोन्ही गोष्टींच्या जडणघडणीवर एकमेकांचा प्रभाव आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात स्पष्टपणे साम्य दिसून येतं. अमेरिकेच्या राष्ट्रगीताचा मुंबईशी विशेष संबंध आहे. होय, हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे. त्या काळी बॉम्बे असणाऱ्या मुंबईचा अमेरिकेच्या राष्ट्रगीताशी घनिष्ठ संबंध आहे. आजही इतिहासकार त्याचा अनेक वेळा उल्लेख करतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत बहुधा अनेकांना मुंबईच्या एका जहाजावर अमेरिकेचं राष्ट्रगीत कसं लिहिलं गेलं हे माहीत देखील नव्हतं. सप्टेंबर 1814 जेव्हा अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा अमेरिका पुन्हा एकदा युद्धात ब्रिटन समोर उभी टाकली. 1812 दोघांमध्ये युद्ध झालं होतं. या युद्धानंतर अमेरिका आणि कॅनडा यांच्या सीमा निश्चित झाल्या. ऑगस्ट 1814 ब्रिटिश सैन्य मजबूत दिसू लागलं होतं. त्या भागात अनेक इतिहासातील महत्वपूर्ण घटना नोंदवल्या गेल्यात. 24 ऑगस्ट 1814 त्यांनी वॉशिंग्टन मध्ये धुमाकूळ घातला. ब्रिटिश सैन्यानं कॅपिटल हिल, व्हाइट हाऊस आणि अर्थ मंत्रालय जाळलं. 11 ते 13 सप्टेंबर ब्रिटिश सैन्यानं तिथून बाल्टीमोर बंदराच्या दिशेनं कूच केली. या युद्धापूर्वी डॉक्टर विल्यम बीन्स या स्थानिक दंडाधिकारी यांना काही लोकांसह तुरुंगात टाकण्यात आलं होतं. डॉक्टर बीन्स यांना ब्रिटिश कमांडरनं पकडलं. या जहाजाचं नाव HMS मिंडेन होतं आणि युद्ध संपेपर्यंत त्यांना बंदिस्त ठेवलं होतं. ब्रिटिश सैन्याची माहिती अमेरिकन सैन्याला कोणी देऊ नये म्हणून कमांडरने त्यांना कैद केलं होतं. युद्ध तीव्र होतं. शिवाय अमेरिकन लोकांनी दररोज बॉम्बस्फोट पाहिले. ब्रिटिशांना एकदा असं वाटलं की अमेरिकन शरण येतील. सूर्यास्त होताच किल्ल्यावरून एक मोठा लाल, पांढरा आणि निळा झेंडा फडकताना दिसत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा असं वाटलं की अमेरिकन सैन्य हरतंय. परंतु नंतर ते ध्वज फडकावले. हे पाहून तो खूप भावूक झाला आणि त्याने त्याच जहाजावर आपल्या देशासाठी काही शब्द लिहिले. अमेरिकेत परत आल्यावर त्यांनी ही कविता पूर्ण केली. ती छापूनही आली होती पण त्यावर कोणाचंच नाव नव्हतं. ही कविता द डिफेन्स ऑफ फोर्ट मेरी या शीर्षकानं छापली होती. ही कविता 20 सप्टेंबर 1814 प्रकाशित झाली. नंतर अमेरिकेतलं सर्वात लोकप्रिय गाणं ते बनलं. 3 मार्च 1931 ते अधिकृतपणे देशाचं राष्ट्रगीत म्हणून घोषित करण्यात आलं. आता तुम्ही विचार करत असाल की जहाजावर कविता लिहिली तेव्हा बॉम्बे असलेली मुंबई या ऐतिहासिक घटनाक्रमाच्या मध्यभागी कशी आहे. HMS माइंडन मुंबईतील वाडिया कुटुंबानं बांधलेलं जहाज होतं. बॉम्बे हार्बर मधील डंकन डॉकचे मालक हेच प्रसिद्ध पारशी कुटुंब होतं. आज हे डॉकयार्ड भारतीय नौदलाचं सक्रिय डॉकयार्ड बनलंय. HMS मिंडन हे भारतात बांधलेलं पहिलं जहाज होतं. शिवाय ते रॉयल नेव्ही मध्येही कार्यरत होतं. जगाच्या इतिहासात बदल पाहिलेत. सेवेसाठी खूप जुने असे वर्णन करून हाँगकाँग मधील सिमेन्स हॉस्पिटलमध्ये जहाज अखेरीस निवृत्त झालं. जहाज उद्ध्वस्त झालं आणि जंक मध्ये बदललं. त्यामुळे जर तुम्ही भारतीय असाल आणि राष्ट्रगीतासोबत अमेरिकेचा झेंडा फडकताना दिसला तर बॉम्बेचा म्हणजेच मुंबईचा संबंध लक्षात ठेवायला विसरू नका. शिवाय तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवाच आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.